आउट बघितलं, एकदा इन बघितलं आणि इन आणि आउट सोबतच कसं युज करायचं ते पण बघितलं, राईट? सो आज आपल्याला बी टॉपिक येतो स्टोअर्ड फंक्शन. हा बघायचं. तर फंक्शन, स्टोअर्ड फंक्शन मध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की फंक्शन काय असतं. फंक्शन कधी पण काय करतं, काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला समथिंग रिटर्न करणारे फंक्शन, राईट? जसं आपण आतापर्यंत ज्या क्वेरी राईट करत आलोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, मोठ्या मोठ्या क्वेरी बघितल्या असतील त्यामध्ये ग्रुप बाय, ऑर्डर बाय वगैरे, त्यामध्ये आपल्याला जे आउटपुट यायचं ते कोणत्या टेबल फॉर्मॅटमध्ये आउटपुट येत होतं, एक इथं एक छोटं पॉपअप वगैरे यायचं त्यामध्ये आउटपुट येत होतं. ओके, तर स्टोअर फंक्शन काय करतं, हे फंक्शन काय असतं, फंक्शन हे कधी पण आपल्याला एक व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, ती व्हॅल्यू आपण इन फ्युचर यूज करू शकतो फर्दर कॅल्क्युलेशनसाठी. ओके, तर सिमिलरली आपण जसं आता स्टोअर्ड प्रोसिजर बघितलंय तसंच आपल्याला एक स्टोअर्ड फंक्शन पण बघायचं. ओके, त्यासाठी आपण एक क्वेश्चन घेऊ. ओके, तर एम्प्लॉईची मला ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची. फर्स्ट माझं यूज एम्प्लॉईज. ओके, हे दोन टेबल होते. मला टोटल जर एम्प्लॉईची ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची असेल तर मी काय करणार, सॅलरी कॉलम मध्ये डायरेक्ट ऍव्हरेज यूज करणार, ऍग्रीगेट फंक्शन, राईट? पण मला आता काय करायचंय, इंडिव्हिज्युअल एका एका एम्प्लॉई साठी ऍव्हरेज सॅलरी पाहिजे. म्हणजे काय करणार, ग्रुप बाय येणार, बरोबर? सेम सेम एम्प्लॉय नंबर एका टीम मध्ये. पण मग माझं कसं आहे, फंक्शन मध्ये मी काय करणार, मी जो नंबर सांगल त्याच नंबर चालू पाहिजे. जसं स्टोअर प्रोसिजर मध्ये पण केलं होतं बघा, एक आठवतंय, इनपुट देत होतो मी नंबर आणि मला त्या नंबर साठीच ऍव्हरेज सॅलरी भेटत होतो. सेम मला फंक्शन साठी करायचंय. तर फंक्शन कसं करणार, क्रिएट, बोला पटकन. स्टार्टिंगला आपण प्रोसिजरची बॉडी कशी असते, सेम बॉडी याच्यासाठीच आहे. काय असतं स्टार्टिंगला, काय करतो, डिलिमिटर डबल डॉलर, नेक्स्ट खाली क्रिएट घेतो आपण, बरोबर? क्रिएट काय, आता फंक्शन क्रिएट करायचं आहे. तर फंक्शन, फंक्शन नेम, फंक्शन नेम काय द्यायचं, सपोज ऍव्हरेज सॅलरी. ओके, आता जसं आपण प्रोसिजर बघितलं, बरोबर, प्रोसिजर मध्ये आपण काय बघितलं की एक इन पॅरामीटर असतो, एक आउट पॅरामीटर असतो आणि एक आपण नॉन पॅरामेट्रिक पण बघितली होती, म्हणजे न काही पॅरामीटर देता. पण फंक्शन काय करतं, फंक्शनला नेहमी एक इनच पॅरामीटर असतो, बरोबर? फंक्शनला आउट पॅरामीटर नसतं, कारण की फंक्शनचा आउट म्हणजे काय, आपण प्रोसिजर मध्ये बघितलं जो आउट पॅरामीटर आपण डिक्लेअर करतोय त्याच्यात आपलं काय येतंय, आन्सर येतंय ना त्या आउट पॅरामीटर मध्ये. तसं फंक्शन काय, ऑलरेडी फंक्शन क्रिएट करतोय तर फंक्शन काहीतरी व्हॅल्यू ऑटोमॅटिकली रिटर्न करणारच आहे. मग फंक्शनला कधी आउट पॅरामीटर नसतो, फंक्शनला फक्त इन पॅरामीटर असतो, ते पण इन एकच असतं, कारण की मल्टिपल तुम्ही देऊ नाही शकत. जसं तुम्ही बघितलं का, मल्टिपल पॅरामीटर प्रोसिजर मध्ये बघित होते, इन आणि आउट सोबतच देत होतो. तसं तुम्ही याला इन आणि आउट सोबत नाही देऊ शकत, याला फक्त इन पॅरामीटर असते फंक्शनला. क्लिअर आहे? तर आता इथं माझं काय येणार, एफ ऍव्हरेज सॅलरी ब्रॅकेट मध्ये सपोज माझा काय कोणता पॅरामीटर आहे, इन. जसं आपण स्टोअर प्रोसिजरला इन म्हणायचं तसं इथं इन नाही म्हणलं ना तरी चालतं, कारण की फंक्शन क्रिएट करतोय तर सॉफ्टवेअरला लगेच कळतं की पॅरामीटर जे असणार आहे ते इनच असणार आहे, इनपुट पॅरामीटर असणार आहे, कारण की फंक्शनला फक्त इनपुट पॅरामीटर असतं. ओके, तर माझं पॅरामीटर काय असेल, एम्प्लॉय नंबरच्या बेसिसवर मला ऍव्हरेज सॅलरी पाहिजे ना प्रत्येक एम्प्लॉयचे. ओके, त्यानंतर त्याचा डेटा टाईप काय आहे, एम्प्लॉय नंबरचा इंट. यानंतर आपण प्रोसिजर मध्ये कसं करत होतो, कॉमा करून आउट पॅरामीटर घ्यायचं. ओके, तर आता इथं आउट पॅरामीटर म्हणजे आपल्याला फंक्शन काहीतरी रिटर्न करणार आहे. ओके, तर मग आपण ब्रॅकेटच्या बाहेर कसं घ्यायचं, रिटर्न, आणि आता ते रिटर्न काय करणार आहे,
आपल्याला ऍव्हरेज सॅलरी रिटर्न करणार आहे ना, मग त्याचा डेटा टाइप काय असेल? डेसिमल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर आपण खाली काय असतं आपलं, खाली काय स्टार्ट करतो आपण? बिगिन न्यू ऍडमिशन. एक आठवड्या नंतर आले डायरेक्ट. बिगिन अँड एंड, एंडला परत इथं डबल डॉलर आणि खाली डिलिमिटर. डबल डॉलर नाही, आता इथं काय येणार, सेमी कॉलन येणार. समजतंय? आता बिगिन आणि एंड मध्ये आपलं काय येत असतं, जी आपल्याला क्वेरी राईट करायची ती बिगिन आणि एंड मध्ये येते, राईट? आता इथे नीट लक्ष द्या, आपण बॉडी कसं केलंय, डिलिमिटर डबल डॉलर घेतलं, क्रिएट फंक्शन, फंक्शनला एक नाव दिलं आणि एक पॅरामीटर दिलं. फंक्शनचं नेहमी पॅरामीटर कोणतं असतं? इनपुट पॅरामीटर असतं फंक्शनला, ओके. आणि फंक्शन काहीतरी रिटर्न करत, आता जी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे मी काय म्हणलं, रिटर्न आणि त्याचा एक डेटा टाईप दिलं इथं, क्लिअर आहे? त्यानंतर बिगिन आणि एंड घेतलं आणि परत डिलिमिटर काय केलं मी, सेमी कॉलन घेतलंय, ओके. आता मला जी व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ना त्याचा आता स्टार्ट करावं लागेल. सपोज आता ती व्हॅल्यू कशात तरी आली पाहिजे ना व्हेरिएबल मध्ये, तर एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. त्यासाठी काय असतं डिक्लेअर, आता एक व्हेरिएबलचं नाव घ्या, सपोज व्ही ऍव्हरेज सॅलरी घेऊ आपण, ओके. क्लिअर आहे? व्ही ऍव्हरेज सॅलरी आणि याचा डेटा टाइप काय असेल, डेसिमल 10.2. आता याचा मिनिंग काय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय व्ही ऍव्हरेज सॅलरी, त्याचा डेसिमल 10.2 घेतलाय. आता आपलं मेन फंक्शन काय क्रिएट करायचं होतं, क्वेश्चन काय होता की प्रत्येक इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयची ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची, तर कसं येणार बोला पटकन, सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी, ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज घ्यावं लागेल का नाही, आपण जॉईन नाही करणार का एम्प्लॉय टेबल, जॉईन करू का नको? पीएमपी नंबर कॉमा एवरेज सॅलरी एम्प्लॉई वर जॉईन करू, नाही इथं आता जर ठीक आहे, इथं मी ईएमपी नंबर घेतो, ओके. तर आउटपुट मध्ये माझे किती कॉलम येतील, ईएमपी नंबर आणि ऍव्हरेज सॅलरी, दोन व्हॅल्यू का बरं, मग मी त्या स्टोअर कुठे करणार? काय सांगितलंय, फंक्शन कधी पण एक सिंगल व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करतं ऍज आउटपुट. मग फंक्शन मध्ये तुम्ही जे सिलेक्ट मध्ये घेताय ना ते विचार करून घ्यायचं, ते एक व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करणार आहे. तर मग मी इथं काय करतोय, फक्त ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज, त्यानंतर ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर, इथपर्यंत ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? त्यानंतर सेमी कॉलन, राईट. आता रिटर्न, ओके, रिटर्न तो काय करणार आहे आपल्याला सर, पण तुम्ही म्हटलं होतं ना की सिलेक्ट, बोला, सिलेक्ट मध्ये जे कॉलम होते आपण ग्रुप बाय मध्ये पाहिजे म्हणून, तर इथं सिलेक्ट मध्ये ईएमपी नंबर तर नाही. काय आवाजच नाही, थोडं मोठ्याने बोला सर. आपण म्हटलं होतं ना म्हणजे सिलेक्ट क्लॉज सोबत जे कॉलम घेणार आपण, तर कॉलम ग्रुप बाय सोबत पाहिजे म्हणून, तर ते सिलेक्ट मध्ये नाही आहे ना आता ईएमपी नंबर. आता मला सांगा, मी सिलेक्ट मध्ये एम्प्लॉय नंबर घेतला किंवा नाही घेतला, ओके, सॉरी हाय एम्प्लॉय नंबर, तर ग्रुप बाय करतोय मी एम्प्लॉय नंबर, तो काय करेल सारखे सारखे एम्प्लॉय नंबर एका टीम मध्ये. पण मी का असं म्हणलो होतो, जर तुम्ही सिलेक्ट मध्ये जर फर्स्ट नेम लास्ट नेम हे नाव घेतले, तर तो ग्रुप बाय जर एम्प्लॉय नंबरच्या बेसिसवर करतोय, तर मग नावांचं तो काय करणार? तुम्ही फर्स्ट नेम लास्ट नेम घेताय, पण आता सपोज 10001 आहे, ठीक आहे, या 10001 ला एकच नेम आहे, तुम्ही हे पण घेता ग्रुप बाय मध्ये, ठीक आहे. मग हायर डेट जर घेतली तर कसं होणार, हायर डेट वगैरे त्याच्या ऐवजी सपोज फ्रॉम डेट घ्याचा, फ्रॉम डेटचं काय करणार? जर सपोज मी ईएमपी नंबरवर ग्रुप बाय करतोय,
तर हे 17 रेकॉर्ड एका टीम मध्ये येते, एका टीम मध्ये याचं ग्रुप बाय विलेज एवरेज सॅलरी फाइंड होईल. पण हे फ्रॉम डेट अँड टू डेटचं काय करणार तू ह्या दोन कॉलमचं? जर ह्या 17 साठी एकच रेकॉर्ड येईल ना तिथं 10,000 एक, त्याच्या पुढे त्याची ऍव्हरेज सॅलरी, त्याच्या पुढे फ्रॉम डेट अँड टू डेट कोणती घेणार या 17 पैकी? ते कसं करणार? मग हे तुम्ही ग्रुप बाय मध्ये नाही घेऊ शकत ना. म्हणून म्हणलो तो ग्रुप बाय मध्ये घेताना असेच कॉलम घ्यायचे ज्याच्यावर ग्रुप बाय करायचंय. आता इथं आपण ईएमपी नंबरवर ग्रुप बाय करतोय, मी याला नाही घेतलं तरी चालेल कारण की तो माझा एम्प्लॉय नंबरवर ग्रुप बाय करतोच आहे, मी दुसरे कोणते कॉलम युजच नाही केले ना. आता इथं जर तुम्ही फ्रॉम डेट अँड टू डेट घेतलं तर तो नाही करणार. कळतंय का शिव? यस सर. नाही सर, म्हणजे जे सिलेक्ट क्लॉज सोबत तुम्ही म्हटलं होतं ना, की म्हणजे जे कॉलम सिलेक्ट क्लॉज सोबत असणार तर त्यामधूनच ग्रुप बाय मध्ये पाहिजे म्हणून. हो बरोबर ना. तर इथं सर सिलेक्ट सोबत ऍव्हरेज सॅलरी एक फंक्शन आहे, तर इकडे मग ईएमपी नंबर घेतला ठीक तर आहे तो ठीक आहे सिलेक्ट. चला. तुम्हाला इथं क्वेश्चन पडला ओके, मला आता टोटल सॅलरी काढत होतो मी, सम किंवा मग ऍव्हरेज सॅलरी काढतो ओके, सम सॅलरी काढतोय पूर्ण टेबलची. आपण कसं करायचो, सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम सॅलरी. इथं काही घेतलं का मी ईएमपी नंबर वगैरे? नाही घेतलं ओके. ॲव्हरेज सॅलरी काढतोय तर काय येणार, ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम, क्लिअर आहे? इथं पण एम्प्लॉय नंबर येणार. आता परत सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅलरीज ओके, ग्रुप बाय ईएमपी नंबर. आता याचा आउटपुट बघा, तो काय करेल इंडिव्हिज्युअल नंबर नुसार हे देतो. इथं आता नंबर कळतोय का? नंबर नाही कळत आहे ना मला. आउटपुट मध्ये नंबर बघायचा होता, मी इथं नंबर घेतला, फक्त ऍव्हरेज सॅलरी कळती कोणतं कोणाचं आहे काही समजतंय का? आता समजण्यासाठी मी एम्प्लॉय नंबर घेतला. पण आता म्हणजे सर इथं जर आपण तुम्ही फ्रॉम डेट घेतला, एक मिनिट, फ्रॉम डेट घेतला, आता सिलेक्ट लिस्ट नॉट इन अ ग्रुप बाय, द ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर करतोय हा, याच्यावर केलंय का आपण ग्रुप बाय? हा तुम्ही कॉलम नाही घेऊ शकत. हाँ सर, म्हणजे तेच होतं की म्हणजे आपण जे सिलेक्ट सोबत नाही नसला तरी आपण ग्रुप बाय सोबत कॉलम घेऊ शकतो मेंशन हा नसला पण तरी. कोणता, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही ग्रुप बाय करताना मोस्टली, मोस्ट ऑफ द टाइम ही कंडिशन असते तुम्ही फॉरेन की वरच ग्रुप बाय करता ओके, यस सर. मोस्टली बर का? मी असं नाही म्हणत की 100% फक्त फॉरेन की वर ग्रुप बाय करावं लागतं. जे क्वेश्चन असतात मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला ग्रुप बाय हे फॉरेन की वर करावं लागतं किंवा प्रायमरी की, पण असं नाही की मग ते दोन सोडून तुम्ही करूच नाही शकत का, असं काय नाही. हे ओके क्लिअर आहे? यस सर. आता यामध्ये आपण काय केलं, एक व्हेरिएबल आधी डिक्लेअर केलं ओके, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याला नाव दिलं व्ही ॲव्हरेज सॅलरी डेसिमल 10.2, आणि सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी, याचं आउटपुट काय येणार आहे, ॲव्हरेज सॅलरी येणार आहे ह्या क्वेरीचं आउटपुट ओके. कोणतं ॲव्हरेज सॅलरी? पर्टिक्युलर एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी, आणि ते एम्प्लॉय नंबर कोणता असेल जो मी इथं इनपुट देतो, बरोबर ना? मग इथं माझी एक कंडिशन राहील ना, इन पॅरामीटर देतोय तर माझी कंडिशन काय येणार, वेअर एम्प्लॉय नंबर इक्वल्स टू पी पी ई एम पी नंबर. हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे का इथपर्यंत ही क्वेरी? फर्स्ट तर डिक्लेअर केलंय, त्याच्यानंतर सेमी कॉलन दिलाय, ही क्वेरी वेगळी आहे, सिलेक्ट नंतर पण ही क्वेरी वेगळी आहे. आणि त्यानंतर मी काय करतोय, फंक्शन कधी पण रिटर्न करत असतं, जेव्हा तुम्ही कोडिंग करता पायथॉन वगैरे मध्ये फंक्शन राईट करत असले कधी तर तुम्ही रिटर्न कीवर्ड युज करता, तर रिटर्न काय करतोय आपण कोणतं व्हेरिएबल, हे व्हेरिएबल. आणि आपण रिटर्न मध्ये डेटा टाईप काय दिलाय, हा तोच आपण डेटा टाईप इथं घेतलाय. मग सॉफ्टवेअरला समजन की जे अँसर येईल ते ह्या व्हेरिएबल मध्ये रिटर्न करायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यानंतर इथं काय येणार, सेमी कॉलन येणार. हे क्लिअर आहे का? काही डाऊट यामध्ये? ओके, आता मी जेव्हा रन करतो ही क्वेरी, काय एरर आहे, नॉट अलाउ टू रिटर्न. डिलिमिटर घेतलाय, क्रिएट फंक्शन
ओके पीईएम द नंबर इंटीजर रिटर्न. नाही आता फंक्शन क्रिएट करतोय तर फंक्शनला काय सांगितलंय, इन पॅरामीटरच असतो, फंक्शनला आउट पॅरामीटर नसतो. मग तुम्ही इथं जो पॅरामीटर घ्या तो ऑटोमॅटिकली इनच असणार आहे, तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ काही फरक नाही पडत. हा यस एक राहिले आपलं, जेव्हा फंक्शन क्रिएट करतो ना बिगिन आणि क्रिएटच्या वरती एक शब्द राईट करायचा असतो. आता तो का ते पण सांगतो. जसं तुम्हाला मी प्रोसिजर क्रिएट करत होतो तर तुम्हाला सांगितलं होतं हे फक्त पाठ करा डिलिमिटर डबल डॉलर का घेतोय, तर त्याचा आन्सर आता देतो. आणि हे पण आता पाठ करा डिटर्मिनेस्टिक का घेतोय ते पुढे जाऊन कळणार आपल्याला. ओके ओके तरी पण नाही येते. नॉट अलाउड टू रिटर्न अ रिझल्ट सेट फ्रॉम अ फंक्शन. सर कॉमा सेमी कॉलन आहेत ना मल्टिपल बॉडी मध्ये. नाही नाही त्याचा काही इश्यू नाही. डिक्लेअर द एव्हरेज सॅलरी, सिलेक्ट एव्हरेज सॅलरी. या दोन क्वेरींमध्ये काही चेंज दिसतोय का? डिलिमिटर डबल डॉलर, डिलिमिटर क्रिएट फंक्शन, इंट रिटर्न डेसिमल, डिटरमिनिस्टिक. एक एक बिगिन डिक्लेअर पी एव्हरेज सॅलरी. ओके सिलेक्ट एव्हरेज सॅलरी एज डॉट सॅलरी एज एव्हरेज सॅलरी. Yes, sorry, 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 sorry. Right. यामध्ये आपलं एक, यामध्ये जे आपण हे करतो एक व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, पण त्या सॉफ्टवेअरला सांगावं लागेल ना की जे आउटपुट येते त्याच्यात स्टोअर कर मग. बरोबर सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी ॲज ॲव्हरेज सॅलरी करतोय, पण हे इन टू व्ही ॲव्हरेज सॅलरीमध्ये ते स्टोअर झालं पाहिजे, तरच ते आपण इथं रिटर्न करतोय त्यावर रिटर्न देईल ना. व्ही ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज ई एस डॉट व्ही ॲव्हरेज सॅलरी. ओके आता क्वेरी रन व्हायला पाहिजे एकच मिनिट. यस सो लक्ष द्या आपण काय केलंय, फर्स्ट डिलिमिटर घेतलंय. बॉडी लक्षात द्या, बॉडी काय याची फंक्शनची, डिलिमिटर डबल डॉलर क्रिएट फंक्शन, फंक्शन नेम असेल, ब्रॅकेटमध्ये फक्त इन पॅरामीटर येतं. इथं मी इन घेतलं काय नाही घेतलं काय काही फरक पडत नाही, कारण की फंक्शनला नेहमी इनच पॅरामीटर असतं, आउट पॅरामीटर नसतं. आणि फंक्शन जे आउटपुट देतं ते रिटर्न करते काहीतरी व्हॅल्यू, ते आपण काय करतोय रिटर्न, आणि त्या व्हॅल्यूचा डेटा टाईप देतो इथं जे व्हॅल्यूमध्ये तो डेटा रिटर्न करणार. ओके आता हे डिटर्मिनिस्टिक काय हे लक्षात ठेवा, आपण जसं पुढे जाऊ तुम्हाला सांगतो. ओके बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आपली क्वेरी असती, त्यानंतर परत डिलिमिटर काय सेमिकोलन. आता बिगिन आणि एंड मध्ये काय केलं, फंक्शन कधी पण आपल्याला एक व्हॅल्यू रिटर्न करणार आहे तर ती व्हॅल्यू आपण कशात तरी स्टोअर केली पाहिजे ना व्हेरिएबल मध्ये. तर आधी मी काय केलं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, जसं स्टोअर प्रोसिजर मध्ये एक व्हेरिएबल केलं होतं बघा ते ऍट साईननी केलं होतं, आणि हे व्हेरिएबल काय केलंय डिक्लेअर नावाने केलंय.
आता याच्यात काय डिफरन्स आहे ते पण आपला नेक्स्ट ऍडव्हान्स टॉपिक आहे व्हेरिएबलचा, म्हणून सेपरेट त्यामध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल. इथं आपण बघा आता काय करतोय, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, व्हेरिएबलचं नाव आहे व्ही एव्हरेज सॅलरी, त्याचा डेटा टाइप डेसिमल 10, ओके. त्यानंतर आपण क्वेरी काय राईट करतोय, अशी ही क्वेरी राईट केली आहे, ही काय करणार आहे प्रत्येक मी जो आता इनपुट देणार एम्प्लॉय नंबर त्याची ऍव्हरेज सॅलरी मला तो कॅल्क्युलेट करून देणार, राईट. तर आता मग क्वेरी ही समजली सर्वांना ही क्वेरी, मग ही ऍव्हरेज सॅलरी कसं स्टोअर होणार ह्या व्हेरिएबल मध्ये, का बरं, कारण की मी इथं म्हणलं इन टू व्ही ऍव्हरेज सॅलरी आणि लास्टला काय म्हणलंय रिटर्न व्ही ऍव्हरेज सॅलरी. आता लक्ष द्या ह्या बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये किती क्वेरी लिहिल्या, किती क्वेरी झाल्या बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये, तीन क्वेरी ना, बघा ना इथं सेमिकॉलन आहे, इथं सेमिकॉलन आहे, इथं सेमिकॉलन, ओके. आता आपण सेमिकॉलन देतो त्याचा अर्थ काय होतो ह्या क्वेरी वेगवेगळ्या आहेत, ओके. पण आता ह्या बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये तर हे याचा मीनिंग असा होतोय की ह्या क्वेरी एकच आहे, एकच म्हणजे को रिलेटेड एकासोबत, ही एक्झिक्यूट होणार मग ही होणार आणि मगच ही होणार, बरोबर ना. जर मी ही क्वेरीज राईट नसती केली, ही बाहेर केली असती, त्यासाठी आपलं काय आहे हे डिटर्मिनिस्टिक आहे. याचा मीनिंग काय होतो, सॉरी डिलिमिटर आहे, डिलिमिटरचा मीनिंग होतो डिलिमिटर डबल डॉलर ते एंड डबल डॉलर, म्हणजे इथपासून आता खाली जोपर्यंत मी एंड करत नाही तोपर्यंत माझा जो डिलिमिटर आपण सेमी कॉलम घेत होतो वरती त्याच्याऐवजी मी डबल डॉलर घेणार आहे, म्हणजे ह्या डबल डॉलर पासून ह्या डबल डॉलर पर्यंत माझी ती एक सिंगल क्वेरी असेल जी मी इथं बिगिन मध्ये लिहिली. नाहीतर मी हे डबल डॉलर घेतलं नसतं तर सॉफ्टवेअरला काय वाटलं असतं हे तीन वेगवेगळ्या क्वेरी आहे सेमिकॉलन सेमिकॉलन. मग त्यांनी काय केलं असतं, बिगिन मध्ये आला असता फर्स्ट क्वेरी एक्झिक्यूट केली असती तो डायरेक्ट बाहेर आला असता, लगेच बाहेर आला असता ह्या दोन खालच्या क्वेरी रनच नसता गेलं. म्हणून मी काय केलंय डिलिमिटर इथं डबल डॉलर घेतोय, मग याचा मीनिंग असं होतोय जिथं पण डी डबल डॉलर संपल तिथं ती एक पूर्ण ब्लॉक आहे, म्हणजे डबल डॉलर ते खालचा डबल डॉलर मध्ये जो ब्लॉक आहे पूर्ण ती माझी एक सिंगल क्वेरी आहे. मग आता सॉफ्टवेअर काय करतंय, फर्स्ट ही क्वेरी रन करणार, देन ही करणार आणि मग रिटर्न करणार, क्लिअर आहे. आणि आता फंक्शन आहे, फंक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं फंक्शन नेहमी काय करतं कोणती तरी व्हॅल्यू रिटर्न करतं. आता फंक्शन आपण जसं प्रोसिजरला काय करत होतो कॉल करत होतो कॉल प्रोसिजर नेम, तसं फंक्शन साठी काय सिलेक्ट, फंक्शन नेम काय व्ही ऍव्हरेज सॅलरी, सॉरी व्ही ऍव्हरेज सॅलरी नाही, हे व्हेरिएबल नेम आहे व्ही ऍव्हरेज सॅलरी, फंक्शन नेम काय आपलं एफ ऍव्हरेज सॅलरी. आणि त्याचे काय आपण सपोज एक नंबर घ्या, आता कोणता एक घ्या कोणता तरी, ओके, आणि त्याला रन करतो, ओके, स्पेलिंग चुकलं एम्प्लॉईज, येस. आता हे इथं मी येस इथं लिहिला नव्हता तर आता येस परत घेतलाय, आता रन केल्यावर होईल काही रन नाही होणार, कारण की आधी ती डिलीट करू लागला, कारण की फंक्शन ऑलरेडी तो म्हणून एक्झिस्ट आहे. रन करून बघा, हे बघा, हे बघा रन केल्यावर काय होतं फंक्शन एफ ऍव्हरेज सॅलरी ऑलरेडी एक्झिस्ट, माझं इथं स्पेलिंग चुकलं होतं तर मला आधी हे ड्रॉप करावं लागेल आणि परत रन करतो, ओके. आणि आता माझं ही क्वेरी रन, आता हिचं आउटपुट काय आलं एफ ऍव्हरेज सॅलरी 11,300, याचा ही कोणत्या एम्प्लॉईची आहे 11,300, क्लिअर आहे, त्याची ही ऍव्हरेज सॅलरी आली. आता फंक्शन कशासाठी यूज होतं, जसं की बघा आता सपोज 11,300 बरोबर, याची ऍव्हरेज सॅलरी एवढी होती सपोज 5 वर्षात, आता नेक्स्ट इयरला त्याचं परत प्रमोशन झालं, एक नवीन रेकॉर्ड इन्सर्ट झालाय सपोज सॅलरी टेबलमध्ये, एक रेकॉर्ड इन्सर्ट करा, चाल इन्सर्ट इन टू सॅलरी टेबलमध्ये मला एक रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे, तर कोणते कोणते आहे त्याच्यात कॉलम व्हॅल्यूज, एम्प्लॉय नंबर कोणता आहे 11,300, त्यानंतर त्याची सॅलरी घ्या आता सपोज, ओके, किती झाली 10 लाख झाली का, 1 करोड घ्या म्हणजे तरच, नाही नको 1 करोड, 10 लाख घ्या, ओके. त्यानंतर फ्रॉम डेट, क्लिअर आहे, सेमिकॉलन. आता ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, 11,300 आधी व्हॅल्यू काय होती 48,193.80 ही ऍव्हरेज सॅलरी होती. मी रेकॉर्ड इन्सर्ट केलं आणि परत आता सिलेक्ट एफ ऍव्हरेज सॅलरी झाली चेंज ऍव्हरेज सॅलरी, बरोबर ना. पण फंक्शनचा आता यूज कळला लागतो तुम्हाला, मी काय केलं एक फंक्शन क्रिएट करून ठेवलं, तो मला ऍव्हरेज सॅलरी देईन एम्प्लॉईची,
ओके ठीक आहे. मी एक फंक्शन क्रिएट केलंय, मला त्यांनी त्या एम्प्लॉईची ऍव्हरेज सॅलरी दिली, तो 5 वर्षापासून काम करतो, त्याची ऍव्हरेज सॅलरी आता 6 वर्ष झाली, परत त्याची सॅलरी इन्क्रीज झाली, ऍव्हरेज सॅलरी चेंज होईल ना, मग मला काय करावं लागलं असतं, परत ही ऍव्हरेज सॅलरीची एवढी क्वेरी राईट करावं लागली असतं. त्यापेक्षा मी सिम्पल काय केलं, त्याला एक फंक्शन मध्ये स्टोअर करून ठेवलं. आता मी काय करतोय, फक्त त्या फंक्शनला रन करतोय, सॅलरी टेबल ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे, त्याची सॅलरी येणारच आहे. मी फक्त काय करेन, या फंक्शनला दरवेळेस कॉल करत जाईन नवीन वर्ष आल्यावर, आणि त्याची सॅलरी मला कळत जाईन, ऍव्हरेज सॅलरी किती. हे क्लिअर आहे फंक्शनचा यूज? फंक्शन आणि याचा डिफरन्स काय आला, एक प्रोसिजर मध्ये, प्रोसिजरला आपण कॉल करत होतो, फंक्शनला काय करतोय सिलेक्ट करतोय, सिलेक्ट सिलेक्टने त्याचा आउटपुट येतोय. हे क्लिअर आहे? हे डिलिमिटर कळालंय? डिलिमिटर काय यूज करतो, कारण की आता बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आपण बघा 3 क्वेरी लिहिलंय, मल्टिपल क्वेरी. आणि सिंटॅक्स कळाला, आधी व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, मग क्वेरी राईट करायची, आणि डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबल मध्ये जे आउटपुट असेल आपलं इनटू, ते स्टोअर करायचं, आणि खाली शेवट रिटर्न काय म्हणायचं, ते व्हेरिएबलचं नेम, म्हणजे व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये रिटर्न होईल. हे क्लिअर आहे? समजतंय का? हे कळलं सिलेक्ट कसं केलं, आणि फंक्शनचा काय यूज होतो, आपण एक इन्सर्ट करून बघितलं, आणि त्यानंतर त्याला रन केलं तर आपलं ऍव्हरेज सॅलरीची व्हॅल्यू पण चेंज होते. समजलंय का ऑनलाईन स्टुडंट? फंक्शन आणि स्टोअर प्रोसिजर समजतंय का? आता एक एक्झाम्पल दिलं तर येईन का सॉल्व्ह करता? यस बोला पटकन. फंक्शन कधी पण काय करत असतं, कोणतं पॅरामीटर घेतं, फंक्शन आउट पॅरामीटर घेतं का? नाही. तुम्ही सपोज फंक्शनच्या ब्रॅकेट मध्ये 2 पॅरामीटर देताय, ओके, कॉमा करून, तर ते दोन्ही पॅरामीटर कोणते असतील, इनच असतील, आउट पॅरामीटर नसतं फंक्शनला, कारण की फंक्शन कधी पण एक व्हॅल्यू रिटर्न करतं काहीतरी, तर मग ते कसं घेणार तुम्ही, रिटर्न आणि त्याचा डेटा टाईप, जसं आपण इथं बघितलंय, फंक्शन क्रिएट केलं, फंक्शनला नाव दिलं, हे पॅरामीटर. आता इथं मी सपोज आणखी एक पॅरामीटर घेतला असतं, पी काहीतरी समथिंग, तर हे दोन्ही पॅरामीटर इनच झाले असते माझे. मी जरी त्यांच्या पुढे इन नाही लिहिलंय, तरी सॉफ्टवेअरला काय समजतंय, फंक्शन क्रिएट करतोय तर हे पॅरामीटर इन आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता एक क्वेश्चन घ्या. यस बोला. बरोबर. फंक्शन कधी यूज करायचं? आता सपोज फंक्शन तुम्हाला एक व्हॅल्यू देत आहे, बरोबर, ही व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये पाहिजे, असं नाही का? आपण सिलेक्ट ईएमपी नंबर, ओके, त्यानंतर फर्स्ट नेम, मला लास्ट नेम, ओके, आणि मला आता मला एक क्वेरी सांगा, मी ही जी राईट करतोय ना, ईएमपी नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम पाहिजे, आणि त्याच्या पुढं मला ऍव्हरेज सॅलरी पाहिजे एम्प्लॉय नंबर 11,300 ची, मग काय येणार, ऍव्हरेज सॅलरी. हे क्लिअर आहे? यस डॉट, कारण की जॉईन करावं लागेल ना आता वेगवेगळ्या टेबल, ई डॉट, ई डॉट ऍव्हरेज सॅलरी, फ्रॉम एम्प्लॉईज ई सॅलरीज, यस, कोणत्या बेसिसवर जॉईन करणार, ई डॉट ई एम पी नंबर इज इक्वल टू एस डॉट ई एम पी नंबर. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? त्यानंतर काय येणार, वेअर पुढं, नाही, ई डॉट एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 11,300. आता ही क्वेरी रन करतो मी, बघा आलंय ही व्हॅल्यू, कारण की आपण अपडेट केलं होतं म्हणून. आता एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, प्लस लास्ट नेम, ऍव्हरेज सॅलरी 1, 2, 3, 4, ओके. सेम क्वेरी मी कशी राईट करतो, आता बघा, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम, ओके, त्यानंतर एफ ऍव्हरेज सॅलरी 11,300 फ्रॉम एम्प्लॉईज. क्लिअर आहे? इथं
क्वेरी का होतं एक्झिक्यूट व्हायला टाइम लागतंय का बरं, कारण की ते काय करण आता सिलेक्ट मध्ये बघल, हे एफ ॲव्हरेज सॅलरी 11300, एफ ॲव्हरेज सॅलरी काय आहे, फंक्शन आहे, एफ ॲव्हरेज सॅलरी इथं येईल, या फंक्शनला देतो कॉल करण, या फंक्शनचं आउटपुट काय ते इथं दिलं आपल्याला. एक मिनिट, सिम्पल असं करू, एक व्हेरिएबल करतो मी डायरेक्ट, एवरेज सैलरी कॉस्ट 300, ओके. सिंपल इथं एरर का आला कोणी सांगण का रे, जर प्रॅक्टिस केली असेल तर काय एरर का आला तिथं कशात. बरोबर, व्हेरिएबल डिक्लेअर करता येतं, इथं हे गॅप नसतो, ॲट द रेट आणि कशात ॲव्हरेज सॅलरी, ठीक आहे. त्यानंतर काय केलं आहे आपण, व्ही ॲव्हरेज सॅलरी, मी फक्त काय केलं, एक इथं जो नंबर टाकत होतो ना त्याला एका व्हेरिएबलमध्ये टाकला आणि तो व्हेरिएबल इथं घेतला, क्लिअर आहे. अजून काय इथं एरर बोला पटकन, जर प्रॅक्टिस केली असेल तर लक्षात आलं असेल काय एरर इथे. सेट लिहिलं लागेल, सेट यस सेट, आता इला रन करतो, ठीक आहे. माझा टाइम घेते, एक कंडिशन राहिली ना सॉफ्टवेअरला कसं कळेल की कोणत्या नंबरची काढायची, वेअर EMP नंबर इज इक्वल टू कोणता EMP नंबर जो इथं आपण टाकणार आहे तो, ओके तो कोणता आहे 11300, मग इथं काय व्हॅल्यू द्यावा ऍट व्ही, क्लिअर आहे का, ऍट व्ही ॲव्हरेज सॅलरी, ही क्वेरी राईट केलेली ती क्लिअर आहे का सगळ्यांना, जी क्वेरी राईट केली आहे पहिल्यांदा काय केलंय व्हेरिएबल सेट केलंय त्यानंतर सिलेक्ट आणि व्हेअर कंडिशन यूज केली, हे क्लिअर आहे का, आलंय का. आता इथे मी जॉईंट यूज केलाय का, मला त्यासाठी एवढी मोठी क्वेरी राईट करावी लागत होती, मी सिंपल काय केलं, आता तुम्ही इथे सेट एक घेतलं, तुम्ही नाही घेतलं इथं डायरेक्ट नंबर दिला तरी चालतं, क्लिअर आहे. आता इथं काय केलंय, फक्त ईएमपी नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि सॅलरी एम्प्लॉय टेबल मध्ये नाही, पण तरी बघा मी इथं काय म्हणतोय फ्रॉम एम्प्लॉय टेबल, पण इथं तरी सॅलरी कसं येत आहे. आता सॉफ्टवेअर काय करतंय, फर्स्ट ह्या नावाचं फंक्शन कुठे येते बघा, ते फंक्शन काय करण, ते फंक्शन रन करण, त्याचं आउटपुट काय येत आहे, ती व्हॅल्यू ला स्टोअर करून ठेवत त्या व्हेरिएबल मध्ये, कोणत्या, व्ही ॲव्हरेज सॅलरी. मी आता एक इथं वेगळं व्हेरिएबल तयार केलंय त्याच्यात एम्प्लॉय नंबर देतोय, पास करतोय, मग तो काय करेल ॲव्हरेज सॅलरीला कॉल करेन आणि पर्टिक्युलर त्या एम्प्लॉयसाठी 11300 साठी, आणि त्याचं जे आउटपुट असेल ते मला याच्या जागेवर देईल, मग सिलेक्ट एम्प्लॉय नंबर इन, फर्स्ट नेम इन, लास्ट नेम इन आणि त्याची ॲव्हरेज सॅलरी, हे फंक्शन काम करतंय. फंक्शनला आपण काय करतोय बघा, डायरेक्ट सिलेक्ट मध्ये डायरेक्ट यूज करतोय फंक्शन नेम, स्टोअर प्रोसिजर केली ती कशी डायरेक्ट यूज नव्हतं करत, स्टोअर प्रोसिजरला आपण कॉल करायचो आधी, मग ते कॉल केलेलं सेंटेन्स ते व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर करून मग सिलेक्ट मध्ये घ्यायचो, पण इथं काय करतोय सिलेक्ट मध्ये आपण डायरेक्ट फंक्शनचं नाव टाकतोय बघा, मग क्वेरी रन होताना काय होतंय डायरेक्ट इथून फंक्शन डायरेक्ट रन होतंय, जिथं तुम्ही वरती डिक्लेअर केला क्रिएट केला असं फंक्शन, ते फंक्शन डायरेक्ट रन होतंय आणि तुम्हाला आउटपुट देतोय, आणि जसं जसं सॅलरी टेबल किंवा सॅलरी अपडेट होत राहणार ऑटोमॅटिकली हे फंक्शन मधली पण व्हॅल्यू चेंज होत राहणार, तुम्हाला दरवेळेस नवीन क्वेरी लिहायची गरज नाही, समजतंय का. ऑटोमॅटिक आता जसं आपण एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं होतं इथं व्हॅल्यू चेंज झाली ना त्याची ऍव्हरेज सॅलरी, का बरं, कारण की जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल, फंक्शन कसं कॉल करतोय, सॉरी प्रोसिजरला आपण कॉल करतो, फंक्शनला कसं करतोय रन करण्यासाठी सिलेक्ट फंक्शन नेम, जेव्हा पण तुम्ही मल्टिपल टाइम सपोज हे रन करणार
तर ते काय करतं, ते नुसतं एवढी क्वेरी रन नाही करत, ते काय करणार आधी एफ ऍव्हरेज सॅलरी फंक्शन कुठे ते बघणार, परत तिथं जाणार ती पूर्ण प्रोसिजर फंक्शन रन करणार आणि मग तुम्हाला आउटपुट देणार पर्टिक्युलर नंबरसाठी. ओके, मग त्यावेळेस जर सपोज त्याची सॅलरीज अपडेट झालेली असेल तर तुम्हाला अँसर पण अपडेट होईल. जर सपोज मी आता याला सिलेक्ट केलं तर ही व्हॅल्यू येते, परत एकदा सपोज एखादी व्हॅल्यू जर मी त्याच्यात इन्सर्ट केली, त्याच्यात एखादा आणखी सॅलरी ऍड करून काहीतरी सॅलरी अजून वाढवली सपोज त्यात इन्सर्ट केलं एक सॅलरी टेबल मध्ये रेकॉर्ड, तर याची व्हॅल्यू परत चेंज होणार फंक्शनची. तर आता कळतंय तुमचं फंक्शन काय करतंय, परत फंक्शन पण तुमचं काम वाचवतंय बघा. कारण की तुम्हाला जर आता परत सपोज याची सॅलरी अपडेट झाली असती, जो 11300 जसा एम्प्लॉय नंबर आहे त्याची जर सॅलरी अपडेट झाली असती तर तुम्हाला परत तो ब्लॉक लिहावा लागला असता, कोड ब्लॉक ऑफ कोड तो परत राईट करावा लागला असता, परत त्याची ऍव्हरेज सॅलरी फाईंड होणार. पण मी काय केलं आता एक सिम्पल एक तो फंक्शन मध्ये स्टोअर करून ठेवलंय मी फक्त, इथं आता मला पर्टिक्युलर नंबरची पाहिजे असं फक्त एम्प्लॉय नंबर एडिट करत आहे, जसं जसं एम्प्लॉय नंबर चेंज करून त्यानुसार तो व्हॅल्यू देईन. मी इथं सपोज वेगळा घेतो काहीतरी 10001 आली त्याची व्हॅल्यू, 10002 घ्या, फक्त नंबर चेंज करतो येते व्हॅल्यू 3 घ्या. म्हणजे हेच मला सपोज 10001 2 3 साठी राईट करत असं प्रत्येक वेळेस सेपरेट क्वेरी राईट करावं लागली असते. व्हेअर मध्ये माझी कंडिशन आली असती व्हेअर ईएमपी नंबर इज इक्वल टू 10001, व्हेअर ईएमपी नंबर इज इक्वल टू 10002, असं दरवेळेस वेगवेगळी क्वेरी राईट करावं लागली असते ना. इथं मी काय करतोय फक्त एकच लाईन क्वेरी लिहितोय ना, काय लिहितोय परत सिलेक्ट एफ ऍव्हरेज सॅलरी ब्रॅकेट मध्ये सपोज 10010 घ्या. ओके, येते त्याची ऍव्हरेज सॅलरी. काय हे फंक्शनमुळे इझी जाते ना आपल्याला, सेम सेम तुम्ही फंक्शन जसं पायथॉन वगैरे शिकताल त्यामध्ये पण असंच काम करतं. फंक्शन काय करतं, फंक्शनला आपण काहीतरी पॅरामीटर देतो, एक फंक्शन क्रिएट करून ठेवतो, फंक्शनला काहीतरी पॅरामीटर देतो, त्या पॅरामीटरनुसार फंक्शन आपण ज्याचं बनवलंय सपोज ऍडिशन सबट्रॅक्शन असं त्यानुसार ती व्हॅल्यू देईल. हे क्लिअर आहे सगळ्यांना? तर एक क्वेश्चन तुम्ही घ्या, आता एक क्वेश्चन सांगतोय. ओके, तर एक टाइम काय आहे, ठीक आहे 15 मिनिटं लागतील या क्वेश्चन साठी. तर क्रिएट अ फंक्शन, मी तर क्वेश्चन राईट करतो डायरेक्ट, क्रिएट फंक्शन कॉल ईएमपी इन्फो. ओके, फंक्शनचं नाव काय, ईएमपी इन्फो नाव द्या त्याला, दॅट टेक that takes parameters the first name and last name of an employee and return the salary of the return salary from the newest contract of that employee. क्लिअर आहे क्वेश्चन काय आहे, की असं एक फंक्शन तयार करा त्याचं नाव असेल ईएनपी इन्फो, त्यामध्ये पॅरामीटर इन, आता फंक्शन आहे म्हणल्यावर इनपुटच पॅरामीटर असणार बरोबर, कोणते पॅरामीटर, एक फर्स्ट नेम देईल आणि एक लास्ट नेम देणार त्या एम्प्लॉईज, आणि तो मला आउटपुट मध्ये काय देईल, त्या एम्प्लॉईची सॅलरी द्या न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कसं, आता सपोज मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जॉर्जी फेसेलो दिलं, ओके, मग जॉर्जी फेसेलोची मला तो कोणती सॅलरी देईल, अपडेट लेटेस्ट अपडेट, मग लेटेस्ट ही 86 87 ची, त्याची लेटेस्ट अपडेट कोणती आहे, ही आहे बरोबर, ही अपडेट, मग मला तिने ही द्यायला पाहिजे 88958, मग याच्यासाठी क्वेरी राईट करा. क्वेश्चन कळला आहे सगळ्यांना, क्वेश्चन काय आहे, ऑनलाईन स्टुडंट क्वेश्चन समजलाय, यस नो काय,
क्वेश्चन परत एक्सप्लेन करू. आवाज येतोय का माझा? हॅलो. ओके फक्त तो सर आवाज येतोय, क्वेश्चन रिपीट करा एकदा. ओके ठीक आहे. क्वेश्चन काय बघा, क्रिएट अ फंक्शन कॉल ईएमपी इन्फो, म्हणजे ईएमपी इन्फो नावाचं एक फंक्शन क्रिएट करायचंय बरोबर. त्यामध्ये ते दोन पॅरामीटर घेते. आता फंक्शन आहे म्हणल्यावर कोणतं पॅरामीटर असेल? इनपुट पॅरामीटर. मग ते दोन पॅरामीटर कोणते? एक फर्स्ट नेम आहे आणि एक लास्ट नेम आहे एम्प्लॉईचं. एम्प्लॉईचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मी त्याला इनपुट देणार. ओके. आणि तो मला रिटर्न मध्ये काय करणार? त्या एम्प्लॉईचं, म्हणजे ज्या एम्प्लॉईचं मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम देतोय, मला त्याची तो सॅलरी देणार. पण कोणती सॅलरी? न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्टची सॅलरी. म्हणजे जर सपोज मी इनपुट मध्ये हे फर्स्ट नेम जॉर्जी आणि लास्ट नेम फॅसिलो दिलं, तर तो मला त्याची सॅलरी कोणती देणार? आता ते जॉर्जी फॅसिलो साठी इथं बघा 17 रेकॉर्ड्स आहे. मग या 17 पैकी कोणती सॅलरी देणार? जी लेटेस्ट सॅलरी आहे. लेटेस्ट कोणती? तिची ही 88,958. क्लिअर आहे? ही सॅलरी तो मला आउटपुट मध्ये दिली पाहिजे व्हॅल्यू. समजतंय का? क्वेश्चन क्लिअर आहे? आता तू कसं करणार आता ते सांग. एक 5 मिनिटं या, तुम्ही सॉल्व्ह करून बघा, ट्राय करा. 60% तरी राईट करता आलं पाहिजे. बॉडी राईट करा, त्यानंतर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू रिटर्न करायची. आता यामध्ये एक हिंट देतो, मला एक सांगा. सिंपल, आपण सपोज मला पर्टिक्युलर एम्प्लॉईची टोटल सॅलरी काय पाहिजे होती, आपण काय करत होतो? ग्रुप बाय करत होतो, त्यांनी मग याची सम येणार. पण मला आता काय पाहिजे? ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉईची न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्टची सॅलरी पाहिजे, बरोबर ना? त्याची न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्ट असेल ना सॅलरी, ती कशी फाईंड करणार आधी मला ते सांग. आता हे 10,000 एक एम्प्लॉय नंबर आहे, त्याचे 17 रेकॉर्ड आहे, त्यामधून हीच सॅलरी मी कशी फाइंड करणार? ओके डेट ऑर्डर बाय, बरोबर. सांगा सांगा, म्हणजे बोलत चला, म्हणजे तुम्ही तुमचा वे सांगा, तुम्ही कसं अप्रोच करणार क्वेश्चन साठी. होऊ शकतं ना, बरोबर ना? डेटवर तुम्ही ऑर्डर बाय लावा आणि त्यामध्ये वरती जी सगळ्यात हायेस्ट इन ती असेल. यस, नाही तर मग त्यासाठी एक सिंपल आहे. अजून तुम्ही खूप ऍडव्हान्स मध्ये गेले, खूप जास्त विचार करता. छोटा एकदम पर्टिक्युलर एम्प्लॉई मॅक्स. हा मग ठीक आहे ना. आता सपोज ती सॅलरी तुम्ही म्हणताय चेंज होती, बरोबर. मग त्यासाठी काय तो काय म्हणतोय? मॅक्स सॅलरी नकोय. आता मी ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला मॅक्स सॅलरी सांगितली. पण सपोज आता तुम्ही जसं म्हणताय त्याची सॅलरी 88,000 होती, पण पुढच्या वर्षी त्याचं सॅलरी डाऊन झाली. ओके, त्याचा परफॉर्मन्स चांगला नव्हता, सॅलरी कमी झाली. मग ती आपल्याला कमी सॅलरी पाहिजे ना, आपल्याला मॅक्स सॅलरी नाही पाहिजे, न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्टची सॅलरी पाहिजे. जर सपोज इथं 88,000 आहे, 958, त्याची दुसऱ्या वर्षी सपोज 80,000 झाली, 8,000 कमी करून टाकले कंपनीने परफॉर्मन्स चांगला नसल्यामुळे, मग मला कोणती सॅलरी पाहिजे? ती 80,000 वाली पाहिजे त्याची न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्टची. मग काय करावं लागेल? आधी तुम्हाला जसं यांनी सांगितलं, फ्रॉम डेटवर ऑर्डर बाय लावण्यापेक्षा फ्रॉम डेट जी आहे त्याची मॅक्स व्हॅल्यू घ्या. सगळ्यात मॅक्सिमम जी व्हॅल्यू असेल ती घ्या, तिला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा. आणि त्या व्हेरिएबलचं आउटपुट काय येणार? मॅक्स डेट येणार ना, ती मॅक्सिमम डेट. तिला तुम्ही व्हेअरमध्ये यूज करा ना, व्हेअर फ्रॉम डेट इज इक्वल टू ती मॅक्स डेट.
या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. एक व्हेरिएबल कशासाठी, ज्याच्यात तुम्ही ती मॅक्स व्हॅल्यू स्टोअर करणार, आणि दुसरी व्हेरिएबल कशासाठी, ज्याच्यात तुमचं आउटपुट येणार ती सॅलरी, आणि ती तेच व्हेरिएबल तुम्ही रिटर्न करणार. यस, म्हणजे आपल्याला डेट नाही टाकत आहे ना, आपण काय टाकतोय, मॅक्स डेट टाकतोय, मॅक्सिमम डेट येणार ना त्याच्यात, आपल्याला माहितीच नाही मॅक्स डेट कोणती आहे. समजतंय, करायचंय का सॉल्व का करताय कोणी ऑनलाईन स्टुडंट आहे का गेले? हॅलो, सॉल्व करताय कोणी? का करायचंय सॉल्व क्वेश्चन? ओके चालू, सांगत चला फक्त काय काय राईट करू मी, कसं कसं. येस, स्टार्टिंगला काय येणार, डिलिमिटर येणार. डिलिमिटर काय आपलं, डबल डॉलर. नेक्स्ट क्रिएट फंक्शन, फंक्शनचं नाव काय, ईएमपी इन्फो. आता मी एफ अंडरस्कोर का घेतोय ना, समजतंय ना. ओके, क्रिएट फंक्शन एफ अंडरस्कोर ईएमपी इन्फो, त्यानंतर पॅरेंथेसिस, पॅरेंथेसिस मध्ये काय आपलं इनपुट काय द्यायचंय, पी अंडरस्कोर फर्स्ट नेम. त्यानंतर डेटा टाईप असतो, डेटा टाइप देतो ना आपण, व्हेरकॅर, व्हेरकॅर किती, सपोज फॉर एक्झाम्पल 14 कॉमा, त्याच्यानंतर कोणतं आहे, ओके त्याचा डेटा टाइप क्लिअर आहे. यानंतर काय करतो, आउटपुट पॅरामीटर असतं त्याच्यात, नाही मग ते रिटर्न करतं काहीतरी, मग रिटर्न्स, काय रिटर्न्स करणार आहे ते सांग, सॅलरी करणार आहे. मग त्याचा डेटा टाईप काय असतो, डेसिमल 10.2, क्लिअर आहे. ओके, डेसिमल 10.2 हे समजतंय, काय केलं. त्यानंतर काय येतं आपलं, डिटर्मिनिस्टिक. हे डिलिमिटर काय यूज करतोय ते समजलंय ना आता सगळ्यांना. आता हे डिटर्मिनिस्टिक काय यूज करतो ते पण सांगतो तुम्हाला, जसं आपण पुढे पुढे जाऊ ऍडव्हान्स मध्ये. डिटर्मिनिस्टिक नेक्स्ट, ओके बिगिन एंड, ओके नेक्स्ट डिलिमिटर सेमीकॉलन. आता ह्या डिलिमिटर मध्ये इथं काय येणार आपलं ते सांग, बिगिन आणि एंड मध्ये आपला कोड असतो, राईट. आता व्हेरिएबल डिक्लेअर करून, डिक्लेअर कोणतं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, पहिलं आपलं जे आउटपुट पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, सॅलरी पाहिजे, व्ही सॅलरी. ओके, व्हेरिएबल न्यू सॅलरी म्हणू, कारण किती सगळ्यात नवीन सॅलरी असेल ना त्याचे. त्याचा डेटा टाईप काय, डेसिमल पुढं सेमीकॉलन. ओके, त्यानंतर दुसरा एक व्हेरिएबल, आता हा का करतोय ते पण सांगतो, डिक्लेअर. यामध्ये आपल्याला स्टोअर करायचंय व्ही मॅक्स फ्रॉम डेट, याचा डेटा टाईप काय असेल, डेट आहे ना, डेट आहे ना त्याच्यात, क्लिअर आहे. इथं पण काय येणार, सेमीकॉलन, इथपर्यंत क्लिअर आहे. आता क्वेरी राईट करायची, क्वेरी काय होती माझी, मला न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्टची सॅलरी पाहिजे. न्यूएस्ट कॉन्ट्रॅक्ट साठी आधी त्याचा मॅक्स डेट पाहिजे ना मला, त्याचीच सॅलरी येणार. मग मी आधी काय करणार, सिलेक्ट, ओके मॅक्स फ्रॉम डेट. हा एक मिनिट, हॅलो, हा येस, हा 10 मिनिट, एक कोण कोण, ठीक आहे. ओके, मॅक्स फ्रॉम डेट पाहिजे इन टू, त्याला कशा स्टोअर करायचं आपल्याला, ह्या व्हेरिएबल मध्ये,
व्ही मॅक्स फ्रॉम डेट, ह्या फ्रॉम डेटचा डेटा टाईप डेट आहे, तो ज्याच्या स्टोअर करतोय ना ह्या डेट मध्ये, कारण की याचा पण डेटा टाईप डेट आहे, याला मी एस डॉट म्हणतो. ओके, फ्रॉम एम्प्लॉईज ई जॉईंट सॅलरीज एस. आता फास्ट राईट करता, समजून घ्या तुम्ही, क्लिअर आहे का, हे समजतंय का, काय राईट करतोय समजतंय का परत बघायचं जॉईन काय आहे, एम्प्लॉय ई सॅलरी एस ऑन, ऑन म्हणजे कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय, दोन्ही मध्ये कोणता कॉमन कॉलम आहे, एम्प्लॉय नंबर, ठीक आहे. त्यानंतर काय येणार, ऍग्रिगेट फंक्शन युज केलं इथं, मॅक्स ऍग्रिगेट फंक्शन आहे ना, ऍग्रिगेट फंक्शन युज केलं काय येणार, हॅव्हिंगला तर कंडिशन नाही ना आपली, काही कंडिशन काय, कंडिशन काहीच नाही, व्हेअर, ठीक आहे व्हेअर घ्या, हॅव्हिंग साठी ऍग्रिगेट फंक्शन साठी काय कंडिशन नाही, पण व्हेअर आपली नॉर्मल कंडिशन आहे ना, व्हेअर काय, ई डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू पी अंडरस्कोर फर्स्ट नेम अँड ई डॉट लास्ट नेम इक्वल्स टू पी अंडरस्कोर लास्ट नेम. एवढं क्लिअर आहे. आता पुढं ग्रुप बाय कशावर करावं लागेल, नाही आता लक्ष द्या, मी ही क्वेरी आधी एवढी समजून सांगतो, मग नेक्स्ट क्वेरी राईट करू. ओके, मी काय करतोय, एक मॅक्स सॅलरी फाइंड करतोय, सिलेक्ट मॅक्स सॅलरी, ह्या दोन टेबलला मी जॉईन केलं आणि मला काय करायचंय, मॅक्स सॅलरी ते सॉरी मॅक्स फ्रॉम डेट पाहिजे. आता मला 10001 ची मॅक्स फ्रॉम डेट पाहिजे, तर मग मला काय करावं लागेल, याच्यावर ग्रुप बाय करावं लागेल, याच्यावर ग्रुप बाय केलं त्याची मॅक्स फ्रॉम डेट कोणती, फ्रॉम डेट मधली सगळ्यात मोठी डेट कोणती ते बघल आणि त्याला ही भेटल डेट, बरोबर 22/6/2002 ही मॅक्स फ्रॉम डेट इन, आणि ती कुठं स्टोअर होईल, ह्या व्हेरिएबल मध्ये व्ही मॅक्स फ्रॉम डेट. पण ती कोणासाठी, कंडिशन काय, फर्स्ट नेम मी जे टाकल आणि लास्ट नेम जे टाकल त्याच्यासाठीच ती मॅक्स फ्रॉम डेट निघेल. मी सर सपोज जॉर्जी फॅसिलो हे फर्स्ट अँड लास्ट नेम त्याला इनपुट दिले त्या फंक्शनला, तर तो काय करण, याच्या इनपुट साठी सॅलरी टेबलमध्ये येईन आणि बघन त्याचा नंबर कोणते कोणते, त्या जॉर्जी फॅसिलो साठी एम्प्लॉय नंबर कोणते, त्यांना एका ग्रुप मध्ये घेईल, त्यांचं ग्रुप बाय करून त्यांचा फ्रॉम डेट काढत, हे क्लिअर आहे. जॉईन का केलं इथं कळलंय का, एम्प्लॉय नंबर आणि एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल जॉईन का केलं, कारण की आपण जे पॅरामीटर इनपुट देणार आहे ते कशा दे, एम्प्लॉय टेबल मधले फर्स्ट नेम लास्ट नेम, आणि फ्रॉम डेट आपल्याला कुठून घ्यायचा आहे, सॅलरी टेबल मधून, एवढं समजलंय. आता नेक्स्ट, आता आपल्याला आउटपुट काय पाहिजे, सॅलरी पाहिजे ना आपल्याला, फ्रॉम डेट आता कशी आलं, मग आता परत सिलेक्ट काय, क्वेश्चन काय, आपल्याला सॅलरी पाहिजे तर काय येणार, सिलेक्ट बोला पटकन एस डॉट सॅलरी, नेक्स्ट एक्स डॉट सॅलरी, आपल्याला आउटपुट पाहिजे ते कशात स्टोअर करायचं, इन टू व्ही न्यू सॅलरी, क्लिअर आहे का, फ्रॉम एम्प्लॉईज ई जॉईन सॅलरीज एस ऑन ई डॉट ई एम पी नंबर इज इक्वल टू एस डॉट ई एम पी नंबर, हे क्लिअर आहे. वेअर ई डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू पी अंडरस्कोर फर्स्ट नेम अँड ई डॉट लास्ट नेम इज इक्वल टू पी अंडरस्कोर लास्ट नेम परत अँड. ओके, आता हे काय करणार, फर्स्ट नेम लास्ट नेम जे असेल त्याच्यासाठी सॅलरी देणार फक्त, पण आपल्याला न्यूएस्ट सॅलरी पाहिजे, मग काय अँड यस डॉट फ्रॉम डेट इक्वल्स टू काय पाहिजे, व्ही मॅक्स फ्रॉम डेट. आता इथं काय होईल बघा, पहिल्यांदा याच्यात व्ही मॅक्स फ्रॉम डेट मध्ये एक डेट स्टोअर होईल, कोणती, मी सपोज जॉर्जी फॅसिलो ह्या फंक्शनला इनपुट देतो, इथं जॉर्जी फॅसिलो इनपुट दिलं, ते खाली येईन दोन व्हेरिएबल क्रिएट करण, त्याच्या खाली येईन मग काय करण, तो मॅक्स फ्रॉम डेट पाहिजे, इथं पण काय येईन जॉर्जी फॅसिलो, त्यासाठी त्याचा मॅक्सिमम डेट येईन, त्याची मॅक्स डेट, ती मॅक्स डेट याच्यात स्टोअर होईल, परत खाली येईन मग तो सॅलरी बघन, सॅलरी कोणासाठी, जॉर्जी फॅसिलो याच्यासाठी सॅलरी बघन, पण कोणत्या डेटसाठी, मॅक्स डेटसाठी, इथं मी मॅक्स डेट, मॅक्स डेटची व्हॅल्यू काय असेल,
जी ह्या क्वेरीचा आउटपुट असेल ती व्हॅल्यू इथे येईल. आता कळलंय. लास्टला काय असतं आपलं रिटर्न, काय करायचंय आपल्याला, कोणतं व्हेरिएबल पण आउटपुट काय पाहिजे, मॅक्स डेट पाहिजे की सॅलरी पाहिजे, सॅलरी पाहिजे. मग त्याचं कोणतं व्हेरिएबल आपलं, व्ही न्यू सॅलरी, व्ही न्यू सॅलरी कोलन. आता याला रन करायचं, झाली क्वेरी रन. आता इथे रिफ्रेश करा, आलंय एफ ई एम पी इन्फो. आता तिला कसं करणार, सिलेक्ट एफ ई एम पी इन्फो ब्रॅकेट मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम. हां यस, जॉर्जी फॅसेलो नाही घेऊ शकत तुम्ही. का नाही घेऊ शकत सांगता कोणी, जॉर्जी फॅसेलो का नाही घेऊ शकत? यस, सेम नावाचे दोन एम्प्लॉई, त्यांचे एम्प्लॉय नंबर वेगळे, बर्थ डेट वेगळे बघा, पण त्यांचं काय झालंय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन्ही पण सेम आहे. होऊ शकतं ना असं? तुम्ही एखाद्या कोणाला तरी लिंक्डइन वर सर्च करा, सेम नावाचे खूप सारखे जण येतात, त्यांचं फर्स्ट नेम लास्ट नेम सेम असतं. एक दुसरं नाव घ्या काहीतरी. आपल्याकडे कोणते कोणते रेकॉर्ड आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, एक काहीतरी पार्टो पण आहे ना आपल्याकडे. यस पार्टो घ्यायचा, कंट्रोल सी. ओके ओके, नाव चुकलंय, एम्प्लॉईज स्पेलिंग कुठं चुकलंय? यस इथं स्पेलिंग चुकलंय. आणखी मग आता स्पेलिंग चुकलंय तर परत ड्रॉप करावं लागेल, परत रन करा. आलंय का? आता ही काय आली, पार्टो साठीची काय आली त्याची मॅक्स सॅलरी. आता ती क्रॉस चेक करू आपण. चल पार्ट टू चा नंबर काय होता, 10003. मग 10003 साठी मॅक्स सॅलरी कोणती आहे, ही 10003 बघा इथं आहे ना. मॅक्स सॅलरी नाही सॉरी, त्याची मॅक्स फ्रॉम डेट कोणती आहे, हीच आहे फ्रॉम डेट 2001. मग त्याची ही सॅलरी 43311 आली आहे, 43311. क्वेश्चन समजला होता काय, क्वेश्चन मोठा असला ना, तुम्हाला परत एकदा सांगतो, डिवाइड करा. तुम्ही अप्रोच कसं करणार आधी ते समजून घ्या, तुमच्या एक मनातच आधी तयार करा की आपल्याला कोणत्या वेनी जायचंय, काय काय करावं लागेल, ग्रुप बाय कधी येणार, व्हेअर कधी यूज करणार. आता ही क्वेरी बघा किती लाईनची क्वेरी झाली, 1238 पासून स्टार्ट केलंय 1262, क्लिअर आहे? म्हणजे 24 रोजची क्वेरी झाली. ओके सो आता लगेच तुम्हाला एवढं समजणार नाही, घरी जाऊन प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी सांगतोय, टॉपिक पेंडिंग पडत चाललंय तर खूप अवघड होईल. क्लिअर आहे ना? क्वेश्चन समजलाय, आन्सर क्वेरी कशी राईट केली कळलंय, दोन व्हेरिएबल का डिक्लेअर केले समजलंय का? आणि मला एक सांगा, आतापर्यंत आपण दोन टाइपचे व्हेरिएबल बघितले, एक तर आपण सेटनी करतो, सेट ऍट द रेट, आणि दुसरं डिक्लेअर म्हणतो बघा. ओके आता सेट तर मी इथं डायरेक्ट इथे सेट करत होतो, पण डिक्लेअर करताना मी कुठं डिक्लेअर करतोय ते लक्ष द्या, बिगिन आणि एंड ब्लॉक मध्येच डिक्लेअर करतोय, बाहेर केलं का? मग हा डिफरन्स आहे. आता ते उद्या आपण ऍडव्हान्स जेव्हा व्हेरिएबल बघू ना, त्याच्यात तुम्हाला कळन सेट व्हेरिएबल कधी युज करायचं असतं, डिक्लेअर कधी युज करायचं असतं. हे क्लिअर आहे का तुम्हाला? ऑनलाईन स्टुडंट हे क्लिअर आहे का? हॅलो हो